कोथरूड परिसरातील कुख्यात गुंड शरद मोहोड यांच्यावर शुक्रवारी दुपारी 1:30 सुमारास बंदुकीतून 4 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मोहोड यांच्या साथीदार साहिल उर्फ मुन्ना संतोष पोडेकर याने अन्य साथीदाराच्या मदतीने गोळीबार केला. मोहोड यांना लगेचच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु ससून रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना पुण्यातील सुतारदारा येथील मोहोड यांच्या कार्यालयासमोरच घडली. पोलीस आरोपींचा शोध घेण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी देखील केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शरद मोहोड यांचा लग्नाचा शुक्रवारी वाढदिवस होता, त्यामुळे कोथरूड येथील त्यांच्या स्वतःच्या कार्यालयात नातेवाईक आणि शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी होती. शुभेच्छा स्वीकारल्यानंतर देवदर्शनासाठी कार्यालयातून ते बाहेर पडलं. इतक्यात गर्दीतून 4 जण पुढे येऊन त्यांच्या जवळील बंदुकीतून मोहोड यांना गोळीबार केला. त्यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. गँगस्टर शरद मोहोड यांच्या हत्येनंतर 12 तासाच्या आत पुणे पोलिसांनी साहिल उर्फ मुन्ना संतोष पोडेकर या मुख्य आरोपीसह अन्य 7 आरोपींना ताब्यात घेतल्यात. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली.